काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज हा आज अखेर संगमनेर प्रांत कार्यालयात दाखल केलाय. अर्ज दाखल करताना काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, आमदार सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हेही यावेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं निवासस्थान ते संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा आमचाच असेल असा विश्वास थोरातांनी व्यक्त केलाय. या कालखंडामध्ये आम्ही काळजी घेणार आहोत की सर्व उमेदवार व्यवस्थित पद्धतीने अर्ज भरले जातील. आज सेंट्रल इलेक्शन कमिटीची मीटिंग माननीय सोनीजींच्या अध्यक्षतेखाली आजही आहे. त्यामध्ये सुद्धा उर्वरित जे उमेदवारी अर्ज निश्चित करायचे ते काम होणार आहे आणि 2 दिवसांमध्ये आमचे सगळे उमेदवार हे निश्चित झालेले असतील आणि जाहीर झालेले असतील. या बाबतीत त्यांचाही प्रस्ताव नाही, आम्ही काही प्रस्ताव दिलेला अपेक्षा. सर काय सांगाल, किती जागा म्हणजे आपल्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या निवडून येतील, काय अंदाज आहे तुमचा? आम्ही सत्तेवर येऊ, मुख्यमंत्री आमचा असेल. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी, आपण पाहूया. बाळासाहेब थोरात हे आपला 2019 विधानसभेचा अर्ज आज संगमनेर मधून दाखल करतायत, त्यांच्याबरोबर काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आहेत. आपण हे थेट दृश्य या ठिकाणी बघू शकतो की असंख्य कार्यकर्त्यांनी आज संगमनेर या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे आणि ही थेट दृश्य आपण MKNच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवतोय. संगमनेरच्या प्रांत कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की बाळासाहेब थोरात हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी गेले आहेत. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे बडे नेते म्हणजेच माणिकराव ठाकरेही त्यांच्याबरोबर आहेत आणि आपण हे थेट दृश्य या ठिकाणी बघू शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरतायत. या ठिकाणी महिलांचाही प्रतिसाद आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतोय आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपला उमेदवारी अर्ज हे भरतायत आणि प्रचंड गर्दी सगळे कार्यकर्ते आहे आणि सगळे कार्यकर्ते आज बाळासाहेब थोरात यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि असंख्य गर्दी ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरमध्ये केलेली आहे. आदेश वाकडे, MKN न्यूज, संगमनेर.